नमस्कार, मी वैभव वराडी. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. अर्थात आज 5 सप्टेंबर भारतरत्न माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणजे शिक्षक दिन. तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहेच. त्याचविषयी थोडस सारं काही तुमच्या आमच्यातलं थोडं मनातलं. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतः एक उत्तम शिक्षक असल्या कारणामुळे त्या पेशाबद्दल वाटणारे प्रेम आणि त्यासाठी केलेले 40 वर्षांचे कार्य यांचा सन्मान करण्यासाठी 5 सप्टेंबर 1888 हा त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. थोडक्यात सांगायचे झाले तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञ आणि राजकारणी होते. त्यांनी 1962 ते 1967 पर्यंत भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून आणि 1952 ते 1962 पर्यंत भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून काम केले. ते 1949 ते 1952 पर्यंत सोव्हिएत युनियन मधील भारताचे दुसरे राजदूत देखील होते. 1939 ते 1948 पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरु होते. राधाकृष्णन यांना त्यांच्या आयुष्यात अनेक उच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 1962 पासून त्यांचा जन्मदिवस भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा होऊ लागला. तर अशी ही त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती. आज सर्वत्र एका क्लिकवरती गुगलला सर्च केलं तर भेटून जातं. परंतु आपणही काहीतरी समाजाचं देणं असतो या भावनेतून त्यांच्याविषयी थोडंस हिजबूज. परंतु आपण समाजाचं काहीतरी देणं असतो त्यांच्याविषयी थोडस हे हितगुज. म्हणजे पहा ना, अगदी फार फार काळापूर्वींचा उलगडा करायचा म्हटलं तर प्रागतिहासिक काळापासून उगम झालेले शिक्षण ते अखंड स्रोत्र असणारे, त्याची वात म्हणून तेवणारे, एका 4 भिंतीच्या खोलीत मध्यावर असलेली टेबल खुर्ची, त्यासमोर असलेला काळ्या रंगाचा फळा, त्या फळ्यावर लिहिणारा आणि पुस्तकाचं वाचन करीत त्यापुढे बाकावर साऱ्या वर्गभर बसलेली मुले आणि त्यांना शिकविणारे म्हणजे नुसते शिक्षक नव्हेच. शिक्षक ही जेव्हा मनातलं बोलतात ना, तेव्हा मला एका शेतकरी कवी मनाच्या हाडाचा शिक्षक असणाऱ्या संजय शिंदे यांच्या कवितेची आठवण होते. शेतशिवारातला शेतकरी आणि शाळेतला शिक्षक काय सांगू इच्छितो ते या कवितेतून मांडलंय. म्हणजे पहा ना, ही फार अप्रतिम कविता आहे. कवितेतून आर्तता समजून येते. शिक्षक म्हणूनही जन्म आलो, भाग्य असे हे माझे. शिक्षक म्हणूनही जन्म आलो, भाग्य असे हे माझे. कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे. जगण्याच्या जखमा भरतो तो नांगर घेऊन हाती, मातीतून ओढत रेघा पिकवत राहतो मोती. काय उपमा दिली आहे इथे कवींनी. मी होईन सूर्य तळपता हे ध्येय मनाशी असे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे. वा, रोपांना जीवन देण्या शेतात पाट पाण्याचे. रोपांना जीवन देण्या शेतात पाट पाण्याचे. मी तृप्त पाहतो तसेच चेहरे वर्गातील चिमण्यांचे. या मनात फुटू दे एक झरा ध्येय आहे वाहण्याचे. कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे.
तो शेतकरी मी शिक्षक नाहीच मला हा भेद, मी खडूचा करतो नांगर हा फळाच माझे शेत, ध्येय मनाशी घेऊन जगतो समर्थ माणूस करण्याचे। क्या बात आहे, म्हणजे कवी इथे किती साध्या सरळ सोप्या भाषेत मर्म सांगून जातोय। ध्येय मनाशी घेऊन जगतो समर्थ माणूस करण्याचे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे। उडणाऱ्या चिमण्यांची तो रानात भरवतो शाळा, सांडतो घाम मी शाळेत वर्गात फुलवतो मळा। रान वेगळे पीक वेगळे वेड एकपण सृजनाचे, कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे। कर्तृत्वाने करीन सार्थक अवघ्या या जन्माचे। कवी शिक्षक शेतकरी संजय शिंदे यांची ही कविता आता आपण ऐकली। म्हणजे तुम्ही शिक्षक म्हणा गुरु म्हणा यांना जाणून घेताना ते आपल्याला कोणत्याही रूपात स्वरूपात भेटत असतात। आपण एखाद्या रंगमंचावर प्रवेश करताना खाली पायरीला वाकून नमस्कार करतो, ती पायरी सुद्धा आपली मार्गदाताच असते, बरोबर ना? श्रोते हो, शिक्षक तो वाटाड्या असतो या विद्यार्थी दशेतल्या लेकरांचा। या मुलांना अल्लड वयात काहीच कळत नसतं, अपरिपक्व अशी बुद्धी, कारण शिक्षकांना जाणून घेणं साऱ्याच मुलांना जमत नाही। बहुतांशी त्यांच्या मनाची परिस्थिती, त्यांची विचारसरणी, त्यांच्यावर होणारे इतरत्र संस्कार किंवा शिक्षक समजून घेताना वेळही लागतो, अथवा अखेरीस जीवनाच्या व्यावहारिक मूल्याच्या जडणघडणीत भूतकाळ रूपी जमा झालेले शिक्षक आठवतातही। किंबहुना ती वेळ निघून गेलेली असते। शिक्षक म्हणजे नेमका कोण? 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून जाऊन एक गुलाबाचं फूल देऊन कृतज्ञता दाखवण्या इतपत की पूर्वी, म्हणजे मला आठवतं आम्ही शाळेत 3री 4थी 5वीला असताना आम्हाला इयत्ता 10वीच्या वर्गातील मुलं शिक्षक दिनी नवीन रंगीबेरंगी कपडे घालून शिकवायला यायचे। एक दिवसाचा शिक्षक म्हणून एवढा सोपा शिक्षक तर मुळीच नाही ना। ती फक्त एक शिक्षक विद्यार्थी नात्यातील दृढता अधोरेखित केला जाणारा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून हा दिन साजरा होतो। शिक्षकांची व्याख्या प्रत्येकाच्या तोंडी साधी सरळ सोपी असली तरी ज्याला शिक्षकांचे महत्व कळलं त्याला यशाची गुरुकुल्ली मिळालेली असते। लहानपणीच्या वाटाघाटीत शिक्षक म्हणून जास्तीत जास्त करून स्त्री शिक्षिकाच असतात, कारण आई सम मुलांना शिक्षणात स्वारस्य निर्माण करतात, अभ्यासाची गोडी लावतात, असा आतापर्यंतचा तरी माझा अनुभव आहे। नंतर नंतर वाढत्या वयानुसार, बदलत्या अभ्यासक्रमानुसार, बदलत्या शिक्षण पद्धतीनुसार सगळं काही बदलत जातं, त्याची सवय होऊन जाते। आजवर मुलांचं घोडं कित्येकदा तिथे थांबलेलं पाहिजे। माध्यमिक शालांत शिक्षण घेणारी मुलं एखाद्या शिस्तीचा बडगा दाखविणाऱ्या सरांचा किंवा टीचरांचा त्यांच्याबद्दल मनात राग धरतात। ते सांगतात, बोलतात, ओरडतात, ते मुलांच्या भल्यासाठीच, पण त्यांना हे कळत नाही, उलट त्यांनाच टोपण नावे देतात। हे कितपत योग्य, म्हणजे आमच्या वेळीही चालायचं आणि ते आत्ताही चालतच, पण वेगळ्या पद्धतीने चालत असावं। एक निवळ अप्पूची गोळी किंवा बुडबुडे येणारी धमकी, मुला मुलांमधली चर्चा, 10वीचा सेंड ऑफ झाला की याला कोलायचा, याला मारायचा, ते फोडायचं, हे फोडायचं, या अपरिपक्व बुद्धीच्या बाता असायच्या। करायचे तर काहीच नाही, फक्त हवा नसलेले फुगे फोडायचे। इयत्ता 6वीला असताना शैक्षणिक सहलीला नेहरू तारांगण वडाळा या ठिकाणी गेलो, तेव्हा सायंकाळी आयमॅक्स थिएटरमध्ये आम्हाला 10वी फा चित्रपट दाखविला होता। मला आजही ते आठवतंय, अगदी डोळ्यासमोर ते चित्र, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच त्या सहलीतून
थिएटरला चित्रपट पाहायला गेलेलो, आजही ते स्मरणात आहे. त्या चित्रपटातील आवडलेले ही गीत तुमच्यासाठी, चित्रपटाच्या गीताची आठवण, या चित्रपटाची आठवण येत राहते, होत राहते, कारण की शाळेचे दिवस पुन्हा एकदा ते वय निघून गेलं की आणता येत नाहीत. पण त्या पुढे जाऊन जेव्हा आपण मोठे झाल्यावर डॅशिंग होऊन कॉलेजला जाणं, काही ठिकाणी आजही कॉलेजला गणवेश आहेत, काही ठिकाणी आपण आपल्या घरच्या ड्रेसवर कॉलेजला जातो, तिथेही शिक्षकांची खिल्ली उडवणारे असतातच. पण आता वाईट वाटतं, शिक्षक नावाचा वाटाड्या समजून घ्यायला एकदा तरी विद्येचा अर्थ देणाऱ्या शिक्षकांसाठी समजून घेणारा विद्यार्थी व्हावंच लागतो. एकदा माझे 11वी 12वीचे शिक्षक प्राध्यापक रवींद्र पाटील सर, राफानाईक कनिष्ठ महाविद्यालयाचे, शिष्य गुरुची हितगुज चाललेली असताना त्यांनी मला पडद्यामागचे किस्से या पुस्तकातून सांगितलेला किस्सा. मराठी रंगभूमीवरील अस्सल सोंगाड्या म्हणजे शाहीर दादू इंदुरीकर. मराठमोळ्या तमाशाला जागतिक रंगभूमीपर्यंत ताकदीने पोहोचविणारा हा तगडा शाहीर. त्यांचं गाढवाचं लग्न बगनाट्याने गेली 51 वर्षे मराठी रसिकांचे मनोरंजन केले. अमेरिकन रंगकर्मींनी तर इंदुरीकरांचं गाढवाचं लग्न बघून महाराष्ट्राचा चार्ली चॅपलिन असा किताब बहाल केला. हजारो प्रयोग, शेकडो गावं, महाराष्ट्राचा चार्ली चॅपलिन हजारो प्रयोग शेकडो गावं अनेक कलाकार या वगनाट्याने बघितले, पण हा सोंगाड्या सदैव उपेक्षितच राहिला. तमाशा कलाकारांमध्ये जगलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकाराची आर्थिक झोळी कधी पूर्ती भरलीच नाही असो. तळेगावातील लोकल बोर्डाच्या शाळेत त्यांचे शिक्षण झालं तेव्हा तो 4थी 5वीत असेल. शाळेच्या इन्स्पेक्शनसाठी जिल्ह्यावरून साहेब मंडळी आली होती. साहेबांनी प्रत्येक मुलाला मोठेपणी कोण होणार असा सवाल केला. कोणी म्हटलं डॉक्टर, कोणी वकील, तर कोणी मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. दादू इंदुरीकरांना तू मोठेपणी कोण होणार असं विचारलं तेव्हा आत्मविश्वासाने ताठ मान करून मी अगदी मोठा तमाशगीर होणार असं तात्काळ उत्तर दिलं तेव्हा सारी मुलं हसली. गुरुजी म्हणाले, लेका गाढवच आहेस. सगळे हसत होते. तेव्हापासून गाढव चिकटला. मोठेपणी गाढवाच्या लग्नाने साथ दिली, इतिहास उभा केला, गाढवानेच नावारूपाला आणलं. त्यांनी महाराष्ट्राच्या एका सांस्कृतिक परंपरेला प्रतिष्ठा मिळवून दिली. ही कला जोपासली, गाढव ही ओळख बनली. दिव्य अर्थी उत्स्फूर्त हजरजबाबीपणा हा प्रकार मूळचा दादू इंदुरीकरांनी वगनाट्यातून सर्रास वापरला. पुढे दादा कोंडके यांनी तो वापरून लोकप्रियता मिळवली. मुंबईतून दिल्लीपर्यंत शासकीय कार्यक्रमांसाठी त्यांना जावे लागले होते. प्रवास कसा झाला असा प्रश्न त्यांना विचारला त्यावर ते म्हणाले, खाल्लं पान मुंबईत आणि थुकायला आलो दिल्लीत. इथे नमूद करण्याचं महत्व हे शिक्षकाने म्हटलं, तू वाघ आहेस तो झालाच. म्हटलं गाढव आहे तो गाढवच ठरतो. ही किमया शिक्षकांच्या ज्ञानाच्या शिदोरीने विद्यार्थ्यांची झोळी भरते. अनुभवाची अनुभूती असते. शिकता शिकवता पुस्तकापलीकडचं जगणं शिकवलं जातं ते मार्क्सवादी आयुष्यात कामी पडतं त्याही पेक्षा त्या पुस्तकी जगण्यातल्या 18 ते 19 वर्षानंतरच्या प्रवासात खूप महत्वाचं शिकणं असतं.
ते जगणं होत. या शिक्षकांच्या तेजोमयाने नवीन पहाट उगवणारी असते. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले. हे महात्मा फुले यांचे विचार आठवतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा केला जातो, तरी प्रत्येक दिवसांची सुरुवात प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांच्या सान्निध्यातून होत असते. शिक्षक हा मनकवडा असतो बरं का. त्याने ज्याला हेरलं त्याचा परहिस झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी विवेकानंदांच्या बोलण्यानुसार ज्ञान बाहेरून येतं. स्वामी विवेकानंदांच्या बोलण्यानुसार ज्ञान बाहेरून येत नाही, तर ते आतून बाहेर पडतं. अंतर्मुख करायला भाग पाडणे, प्रश्नांची रास असणे, शिक्षण म्हणजे विचार करण्याची कला, हे ज्याला समोरच्याच्या मनावर गोंदता आलं तो म्हणजे शिक्षक. खरं तर समाजाचा विकास सत्तेने होत नाही, यंत्राने होत नाही, तर तो आदर्श शिक्षकांमुळेच होत असतो. भूतकाळाचा सारा अनुभव घेऊन येणारा, सुखद भविष्याची वाट दुसऱ्यास दाखविणारा, सोबत वाटाड्या म्हणून येत असतो. कधी शिस्तीचा बडगा, तर कधी मायेचा ओलावा घेऊन हसत रडवत पण यशाची गुरुकिल्ली मात्र देत असतो असा शिक्षक तो. अनेकांच्या जीवनाचं अंकगणित मांडतो तो, एकूण बेरीज वजा बाकी बरोबर जाणतो तो, सर्व समाज जीवनाला अर्थ देतो तो, आणि देऊनही देतच राहतो तो असा शिक्षक तो. असतो तोही एक रत्नाकर, लोह्याच्या गोळ्याचं सोनं करणारा, आयुष्यभर ज्ञानकुंडामध्ये राहून इतरांना प्रकाशमान करणारा असा शिक्षक तो. अंतर्मनाचा शोध करण्यास लावितो, जेव्हा प्रश्न समोर उभा ठाकतो तेव्हा मात्र उत्तर स्वल्प विराम घेऊन येतो आणि हसत पाठीवर थाप मारतो असा शिक्षक तो. खरे तर शिक्षक हा शोध कधी न संपणारा, मायेच्या मातृत्वानंतर खऱ्या अर्थाने आयुष्य जगण्यासाठी वाघिणीचे दूध पाजणारा आणि कधीतरी आपलं आयुष्यही मुखपणे सांगणारा असा शिक्षक तो. असा शिक्षक तो. लघु नाही तो गुरु, म्हणजे मला गदिमांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेलं ते गीत आठवतं. कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात, वर घाली धपाटा आत आधाराचा हात. खरोखरच गुरु शिक्षक काहीही म्हणा, गुरु तो गुरु आणि शिक्षक तो शिक्षकच. अगदी आईपासून सुरुवात होते, कडकपणाचं शिस्तीचं हे रूप आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं असतं. खरोखरचे धपाटेही खाल्लेले असतात, पण कायम ज्यांचा आधार वाटावा असे आई वडील, शाळेतले शिक्षक, त्यांचं उतराई कसं होता येईल, नाही का. ज्यांनी जे जे शिकवलं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. शिक्षक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ, आणि जाता जाता हे गीत मी वैभव वराडी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सारं काही तुमच्या आमच्यातलं, थोडं मनातलं. पुन्हा भेटूया लवकरच, तुर्तास स्थगिती.